अनंत प्या आनंदी रहा। सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचं ए टू झेड महाकवरेज पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाइव्ह वर। मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, काल कोणी जरी फटाके वाजवले तरी आज फटाके आम्ही लुकवणार आणि त्याचप्रमाणे आज फटाके वाजतात। तुम्ही आता सध्या निकाल आहे, 12-5 निकाल आहे, त्याच्यावर सत्ता ही आमची झालेली आहे आणि भविष्यात निवडणूक सुद्धा आमची सत्ता येईल। कालचे फटाके शिवसेनेचे कसे होते? मग कालचे फटाके जे लावले होते तो त्यांचा भ्रम होता आणि त्यात भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे। सावंतवाडीची जागा थोडक्यात गेली? हो, एक नंबर गेली आहे, त्याचं दुःख निश्चितपणे त्याचं दुःख आहेच। दोन्ही पॅनल प्रमुख सतीश सावंत पराभूत होतात, राजन गलींचा पण पराभव झालाय, दोन्ही दिग्गज नेते वेगवेगळ्या पार्टीत पराभूत झाले। शो जनतेच्या मता पुढे कोणाचं काय चालत नाही। दहशतवादाची टेप लावली होती, काय सांगा? दीपक केसरांनी दहशतवादाची टेप जी आहे हे काय आता ह्याच्यात बोलला होती, पण टेप आता बंद झाली आहे, ती त्यांनी टेप बंद करावी आणि विकासावर बोलावं। हा, परिवर्तनाची नांदी सुरू झाली म्हणायला हरकत नाही, निश्चितपणे नांदी आहे। जो काय त्यांनी जो 8 केलं होतं त्याचा ते उत्तर जनतेने दिलं। मोठ्या विजयाचा दावा अगोदरच केला होता, काय सांगा? मी सागर तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला ज्या ज्या मी सांगितलं आहे त्या त्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तशाच घडलेल्या आहेत आणि आज पण गोष्ट तशीच घडलेली आहे। पोलीस पकडल्यानंतर रवींद्र चव्हाण मैदानावर उतरले होते आणि त्यांच्यासोबत भाजपचे सर्व नेते, राणेसाहेब असतील, आमचे रवींद्र चव्हाण जी असतील, नितेशजी असतील, निलेशजी असतील आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते, ही सगळ्यांची मेहनतीचं फळ आहे। पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।